नमस्कार मित्रांनो, आज आपल्या या पाठामध्ये आपण संपूर्ण संस्कृतातील द्वादश पाठ आदिशंकराचार्य अभ्यासणार आहोत. आदिशंकराचार्याच्या संपूर्ण जीवनातील प्रसंगांमध्ये आपल्या पाठामध्ये प्रमुख दोन प्रसंग घेतलेले आहेत. त्यापैकी आज आपण इथे पहिल्या प्रसंगातील पहिला परिच्छेद जो आहे तो अभ्यासणार आहोत. संन्यासार्थम अनुमती प्राप्त. मित्रांनो, भारत देशाच्या दक्षिण दिशी स्थित केरळ प्रदेशामध्ये आलुवा नगराच्या जवळ कालडी नावाचं एक गाव आहे. हे गाव पूर्णा नदीच्या तीरावरती वसलेलं आहे. तेथे जगद्गुरु शंकराचार्यांचा जन्म इसवी सन 8व्या शतकामध्ये झाला. त्यांचे वडील शिवगुरु आणि त्यांची आई होती आर्यांबा. शंकराचार्यांच्या बालपणीच त्यांचे वडील शिवगुरु हे दिवंगत झाले आणि साहजिकच शंकराचार्यांच्या पालन पोषण करण्याची संपूर्ण जबाबदारी जी आहे ती त्यांच्या आईवरती आहे. पुढे 5व्या वर्षी शंकराचार्यांचा उपनयन संस्कार झाला, म्हणजेच मौनी झाली. आणि आपल्याला माहिती आहे उपनयन संस्कार झाल्यानंतर गुरुकुल परंपरे त्यावेळेस अस्तित्वात होती. त्या गुरुकुल परंपरेमध्ये त्यांचा शिकण्यासाठी प्रारंभ झाला. ते शिकण्यासाठी म्हणून गुरुकुलात गेले, म्हणजे गुरूंच्या घरी गेले आणि तिथे त्यांनी वेद वेदांग विविध शास्त्रांचा अतिशय प्रभावीपणे अध्ययन केलं आणि ते स्वतः मेधावी छात्र असल्यामुळे संपूर्ण अध्ययन त्यांनी असाधारण वेगाने संपवलं. पुढे संपूर्ण शिक्षण इत्यादी समाप्त करून ते घरी परतले आणि घरी परतल्यानंतर आईच्या सेवेला त्यांनी सुरुवात केली. साहजिकच आपला मुलगा संपूर्ण शिक्षण करून घरी परतलेला आहे आणि आता पुढे मात्र त्याचा विवाह इत्यादी काम हे सगळे विषय आहेत म्हणून त्याच्या आईला चिंता लागली. परंतु इथे मनाने वाणीने आणि कर्माने शंकर हे संसारापासून विरक्त होते. आईला त्यांनी संन्यास घेण्याची अनुमती मागितली आणि आईची चिंता मात्र इथे जास्तच वाढली, कारण शंकर हा संपूर्ण ऐहिक विषयांच्या विषयी त्याला नावड होती, त्याला या संसाराच्या विषयामध्ये आवड नव्हती आणि म्हणून त्याने आईकडे संन्यास घेण्यासाठी अनुमती मागितली. मित्रांनो, या सगळ्या प्रथम परिच्छेदामध्ये आपण पाहू काही शब्दार्थ आपल्या समोर आलेले आहेत. दृष्ट्वा दुष्टधातूचे निरूप इथे आलेलं आहे, त्याचा अर्थ होतो पाहू. दुसरं रूप आलेलं आहे अरुची, म्हणजेच नावड न आवड नसणे असा अर्थ. समाप्य म्हणजे संपवून पूर्ण करून शिक्षण पूर्ण करून असं त्यात अर्थ आलेला आहे. आर्यांबा चिंतामग्ना जातात हे जे वाक्य आलेलं आहे त्यामध्ये चिंतामग्ना जातात, त्यामध्ये चिंतामग्ना आम चिंतामग्न चिंताग्रस्त जाता म्हणजे झाली असं त्याचा अर्थ आहे. काही संधी इथं या परिच्छेदामध्ये आलेले आहेत ते आपण इथे बघणार आहोत. चास्ता ही जी संधी आहे च अधिक आस्ताम असा विषय. प्रत्यागतवान प्रति अधिक आगतवान. सदैव सदा अधिक एव आणि मातैव माता अधिक एव. अशा प्रकारे या प्रथम परिच्छेदामध्ये ह्या संधी आणि शब्दार्थ आलेले आपण बघितलेले आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरा भाग जो आहोत तो पाहणार आहोत.